भूगर्भातील पाण्याचा अतिरिक्त उपसा केल्यानं शासनानं अमरावती जिल्ह्यातल्या वरुड आणि मोर्शी या दोन तालुक्यांमध्ये नव्या विहिरी खोदण्यास बंदी घातली. मात्र त्याचा फटका बसला तो मोर्शी तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांना. हे आहेत सुभाष घोटेकर. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातल्या अहमदपूर या गावात घोटेकर यांची वडिलोपार्जित शेती आहे. शेतात विहीर नसल्यानं त्यांना निसर्गावर अवलंबून राहूनच शेती करावी लागते. निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून त्यांनी 2 वर्षापूर्वी शेतात विहीर खोदण्याची परवानगी मागितली. अहमदपूर हे गाव डार्क झोन मध्ये म्हणजेच अतिशोषित क्षेत्रात येत असल्यानं त्यांची परवानगी नाकारण्यात आली. विहिरीसाठी घोटेकर यांनी संबंधित विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला, प्रत्यक्ष कार्यालयाच्या खेटा मारल्या, मात्र त्याचा काहीच उपयोग होईना. अखेर त्यांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. शासनाची पण योजना आहे की फळबागांना चालना मिळाली पाहिजे, फळबाग लावण्यासाठी सुविधा देतात, परंतु पाण्याचीच व्यवस्था नसल्यामुळं आम्ही तो पण फायदा घेऊ शकत नाही. आणि कोरडवाहूवर आजकाल निसर्गाच्या लहरीमुळे तेवढे उत्पन्न होत नाही, त्यामुळे मग ही जी हलाकीची परिस्थिती शेतकऱ्यांना येत आहे. इतर शेतकरी तर एवढी पण तरतूद करू शकत नाही, पण माझी क्षमता आहे, स्वतःच्या खर्चाने विहीर करण्यास तयार आहे, तरी पण शासनाकडून मदत तर सोडाच, पण कायदेशीर तरतुदींनुसार सुद्धा सहकार्य होत नाही. हेल्पलाईनच्या प्रतिनिधींनी घोटेकर यांची भेट घेतली, त्यांची तक्रार समजून घेतली. जमिनीत मुबलक पाणी उपलब्ध आहे असा घोटेकर यांचा दावा आहे, त्यामुळे डार्क झोन हटवण्यात कोणत्या अडचणी आहेत असा प्रश्न त्यांना पडला होता. आमच्या टीमनं त्यांची शंका अमरावतीच्या भूजल सर्वेक्षण कार्यालयात मांडली, मात्र तेथील अधिकाऱ्यांनी उत्तर देण्यात असमर्थता दर्शवली. अखेर ती हेल्पलाईनच्या टीमनं उपसंचालक अजय कर्वे यांना गाठलं. त्यांनी घोटेकर यांची तक्रार समजून घेतली आणि नवीन सुधारित अहवाल शासनाकडे पाठवल्याचं सांगितलं. शासनाच्या संबंधित विभागातून अहवाल प्राप्त होताच डार्क झोन हटवण्यासंदर्भात कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. किती प्रमाणात आपल्याला उपसा करता येईल, काय करता येईल, याचे आम्ही सगळे अहवाल सादर केलेले आहेत MWRRAला, आणि आता MWRRA त्याच्यावर अभ्यास करत आहे. त्याच्यानंतर ते संचालकांना पुढे काय करायचं हे कळवतील, आणि अशी माहिती आम्हाला प्राप्त झाल्यास आम्ही लगेच घोटकरांना जे आहे त्यांची मागणी बऱ्याच दिवसापासून विहीर घेण्याची आहे त्यांना काही रिलीफ देण्याचा प्रयत्न करतो. खुद्द उपसंचालकांनीच या प्रकरणाची दखल घेतल्यानं आता या भागातील डार्क झोन लवकरच वगळण्यात येईल अशी आशा करायला काही हरकत नाही. मात्र परवानगी मिळताच भूजल साठ्याचा अतिरिक्त उपसा होणार नाही याची काळजीही शेतकऱ्यांनी घ्यायला हवी. इतकंच नव्हे तर भूजल साठा वाढवण्यासाठी जलशिवार सारख्या योजनांची अंमलबजावणी करणं आणि ठिबकचा वापर करून पाणी वाचवणंही गरजेचं आहे, अन्यथा पुन्हा पाणीबाणीचं संकट आल्याशिवाय राहणार नाही. राजेश सोनोने, झी मीडिया, अमरावती. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.